नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपण या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी यांची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत। तर त्या अगोदर आपण वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वजाबाकीवर आधारित एक या ठिकाणी आपण गाणे घेणार आहोत, कारण गाण्याच्या रूपाने जे घेतलं जातं ते विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात बसतं, त्यामुळे आपण या ठिकाणी वजाबाकीवर आधारित एक गीत या ठिकाणी घेणार आहोत। तर पालकांनी मुलांना ते घरी घ्यायचे आणि सांगायचे, तर मी या ठिकाणी सादर करते। दहा बाई चिमण्या भारी चू चू, दहातून एक गेला राहिला नऊ। नऊ बाई चिमण्या भारी चू चू, नवातून एक गेला राहिले आठ। आठ बाई चिमण्या भारी चू चू, आठामधून एक गेला राहिले सात। सात बाई चिमण्या भारी चू चू, सात मधून एक गेला राहिले सहा। सहा बाई चिमण्या भारी चू चू, सहा मधून एक गेला राहिले पाच। पाच बाई चिमण्या भारी चू चू, पाच मधून एक गेला राहिले चार। चार बाई चिमण्या भारी चू चू, चार मधून एक गेला राहिले तीन। तीन बाई चिमण्या भारी चू चू, तीन मधून एक गेला राहिले दोन। दोन बाई चिमण्या भारी चू चू, दोन मधून एक गेला राहिला एक। एक बाई चिमणी भारी चू चू, एक मधून एक गेला राहिले शून्य। राहिले शून्य, राहिले शून्य। अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांना वजाबाकीची संकल्पना स्पष्ट करू शकतो आणि गाण्यामधून म्हणल्यामुळे त्यांच्या लवकर लक्षात बसतं आणि ती संकल्पना पूर्णपणे स्पष्ट होते। धन्यवाद।